नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तो तुमचा बराचसा डाऊट क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला थमनेलवरून दिसत असेल की या व्हिडिओमध्ये नक्की आपण हे कशाबद्दल चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ असा असणार आहे जी आपली बी एस सी ॲग्रिकल्चर हा जो कोर्स आहे तर ह्या कोर्समध्ये आपल्याला पासिंग कितीला असते त्याचबरोबर जे क्रेडिट असतात तर ते क्रेडिट नक्की काय असतात क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय कंबाईन पासिंग कितीला सेपरेट पासिंग कितीला याबाबत आपल्याला काहीही माहीत नाही आपल्याला किती मार्क्स पाडावे लागतील तेव्हा आपण पास होऊ आणि कंबाईनला किती मार्क्स पाहिजे तेव्हा आपण कंबाईनला पास होऊ याबाबत आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण प्रथम आपण क्रेडिट सिस्टीम काय आहे ही लक्षात घेऊया तर क्रिडि क्रेडिट क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय असणार आहे तर तुम्ही आता तुम्ही कॉलेजला जात आहे तर तुम्ही तिथे वन प्लस वन प तुम्हाला सब्जेक्ट आहेत काही वन प्लस झिरोच्या असतील पुढे पुढे तुम्ही सेमिस्टरला गेल्यावर टू प्लस झिरो असेल किंवा टू प्लस वन असेल तर ही जी असते तर ही टी प्लस पी सेरीज असते म्हणजे पहिला वन प्लस वन जो आहे तर त्यामधला पहिला वन जो आहे तो टी असतो आणि दुसरा वन असतो तो पी असतो तर टी प्लस पी असं असतं तर टी ती म्हणजे थिरी आणि पी म्हणजे प्रॅक्टिकल तर त्या सब्जेक्टला थिरी आणि प्रॅक्टिकली जर तिथे वन प्लस वन असेल तर थिरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही आहे वन प्लस झिरो असेल तर थिरी आहे प्रॅक्टिकल नाही आहे टू प्लस झिरो थिरी आहे प्रॅक्टिकल नाही आहे टू प्लस वन थिअरी आहे प्रॅक्टिकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर वन प्लस वन चाळीस मार्क वन प्लस झिरो चाळीस मार्क हे काय आहे तर जेव्हा वन येतो तर वन क्रेडिट वनचा जो सब्जेक्ट आहे तर तो चाळीस मार्काचा सब्ज त्याचे एक्झाम असतात म्हणजे आता वन प्लस वन आहे तर चाळीस मार्काची थिरीची एक्झाम असेल आणि चाळीस मार्क प्रॅक्टिकलची एक्झाम असेल वन प्लस झिरो असेल तर चाळीस मार्क थिरीला त्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल नसणार आहे टू प्लस झिरो थिरी ऐंशी मार्क जेव्हा टू प्लसचे सब्जेक्ट असतात त्यावेळेस आपल्याला ऐंशी मार्कचे पेपर द्यावे लागतात आणि टू प्लस वनला तर ऐंशी मार्काची थिअरी आणि चाळीस मार्काचं प्रॅक्टिकल असा याचा क्रेडिट क्रायटेरिया असणार आहे तर तुम्हाला क्रेडिट विषय समजले असेल तर क्रेडिट समजले असतील तर पुढचे तुम्हाला पासिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजायला तुम्हाला, तुम्हाला सोप्पं जाईल तर जाऊया आपण आता पासिंग क्रायटेरियाकडे तर हा मित्रांनो तुमचा आहे पासिंग क्रायटेरिया तर इथे क्रेडिट आहे तर वन प्लस झिरो थिरी आणि प्रॅक्टिकल नाही आहे तर थिरी टोटल मार्क्स फोर्टी पर्सेंट मिड टर्म आणि थिरी जेव तुमचा थिरीचा पेपर चाळीस मार्काचा असतो आणि त्यामध्ये तुमचे मिड टर्म ॲड होतात म्हणजे वन प्लसच्या याला दहा मार्काची टर्म असते तर टोटली पन्नास मार्क होतात तुम्हाला वन प्लस झिरो या क्रेडिटसाठी कमीत कमी वीस मार्क काठाओ हो पास व्हायला तुम्हाला वीस मार्क पाहिजेच असतात आणि पासिंग टोटल पन्नास टक्क्यापैकी पंचवीस मार्क म्हणजे तुम्हाला टोटल पासिंग पन्नास टक्के आहे तर तुम्हाला पंचवीस तुम्हाला थेरीमध्ये वीस मार्क आणि टोटली पंचवीस मार्क तुम्हाला पासिंग पाहिजे पन्नासपैकी त्याचबरोबर झिरो प्लस वनला सेम क्रायटेरिया पंचवीस मार्क पासिंगला पाहिजेत त्यानंतर टू प्लस झिरोचा तर टू प्लस झिरोचा तुमचा टू प्लसचा क्रेडिट असल्यामुळे तुमची मिड टमची एक्झाम आहे तर ती वीस मार्काची होते आणि वीस मार्काची मिड टमची एक्झाम झाल्यामुळे तुमचं टोटल मार्क्स तुमची थेरी ऐंशी मार्कची होते आणि त्याचमध्ये तुम्हाला मिड टमचे वीस मार्क त्यामध्ये ॲड होतात म्हणून शंभर मार्क होतात आणि तुम्हाला थेरीमध्ये पेपरला जी सेमिस्टर एंड थिअरी असते तर त्याला पास होण्यासाठी चाळीस मार्क तुम्हाला थिरीसाठी पासिंगला पाहिजे आहे आणि कंबाईनसाठी पन्नास मार्क टू प्लस झिरोच्या आला तर आता मेन आपण पाहूया वन प्लस वनचा क्रेडिट आहे तर चाळीस मार्क थिरी प्लस मिड टर्म दहा मार्क टोटली पन्नास मार्क तुम्हाला थिरीसाठी वीस मार्काला पासिंग आहे त्याचबरोबर प्रॅक्टिकलसाठी वीस मार्काला पासिंग आहे आणि तुम्हाला कंबाईनमध्ये पास होण्यासाठी पन्नास मार्क पाहिजे आहेत तुम्ही पन्नास शंभरपैकी पन्नास मार्क जेव्हा तुम्हाला पडतील त्यावेळेस तुम्हाला तुम्ही काठावर पास होताल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तसं शेड्यूल बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा त्यानंतर टू प्लस वनच्या सब्जेक्टला शंभरपैकी चाळीसला पास आहे थेरीसाठी पन्नासपैकी वीसला पासिंग आहे आणि टोटल कंबाईन पासिंग आहे पंच्याहत्तर मार्क तर तुम्हाला दीडशेपैकी पंच्याहत्तर मार्क पडलेच पाहिजे कंबाईनला थेरीला पास व्हायचा असेल फक्त तर चाळीस मार्क कम पासिंग आहे प्रॅक्टिकलला वीस मार्क पासिंग आहे या या पासीण, पासीण तर यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी सेपरेट पासिंग कंबाईन पासिंग तुम्ही आता पाहिली तर सेपरेट पासिंगही तुम्हाला पासच होवं लागतं आणि कंबाईनला पण पास होवं लागतं तुम्ही जर कंबाईनला पास झालात परंतु सेपरेटला नापास झाला तर तुमच्या निकालावर फेल म्हणून शेरा येतो त्यामुळे तुम्हाला दोन्ही पण पासिंग कंपल्सरी आहेत सेपरेट पासिंगला तुम्ही पास झाला पाहिजे आणि कंबाईनलासुद्धा पास झाला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने होते आपले क्रायटेरिया पासिंग पासिंगचे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद